दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आडगाव शिवारात नेहमी लोकहितासाठी काम करणारे अतुलदादा मते यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले। आडगाव शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष नाशिक पूर्व विधानसभा अतुलदादा शंकरराव मते यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक पूर्व विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये नेत्र तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू फेको सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले। दिनांक 26 जून रोजी दशक पंचक विविध कार्यकारी सोसायटी पंचक नाशिक या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय। पंचक गाव सोसायटी ऑफिस मध्ये डोळे तपासणीचे आज मोफत शिबिर घेतले। आपले अतुलदादा मते यांच्यातर्फे शिबिर घेण्यात आलेले आहे। सध्या माझ्या डोळ्याला पण खूप त्रास होत होता, पण त्यांनी आज मोफत मध्ये आपल्या डोळ्याची तपासणी चालू केलेली आहे। आणि त्यांचा 28 तारखेला बर्थडे असून ऑपरेशनाची पण सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे। खूप खूप आभारी आहेत मी। या शिबिराचा ज्येष्ठ नागरिक यांनी देखील मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असून ज्येष्ठ नागरिकांनी अतुल मते यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले। दशक पंचक विविध सहकारी सोसायटीचे संचालक मते यांनी इथे शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिराचा तरी इथल्या सर्व लोकांनी घ्यावा ही विनंती, आणि तसे त्यांच्या पुढील भविष्याला आपली देव ही विनंती। सर्व जेल रोडचे दशक पंचक परिसरातील सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी अतुलभाऊ मते आडगाव यांचा 28 जून या दिवशी वाढदिवस असतो, आणि त्याचे औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी नेत्रदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे। आपल्या जेल रोड परिसरामध्ये दशक पंचक परिसरात चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना या ठिकाणी शिबिराला मिळालेला आहे, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या दशक पंचक गावाच्या वतीने तसंच दशक पंचक विकास सोसायटीच्या वतीने अतुलभाऊ मते यांना मी पुढील वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देतो। आणि त्यांनी हे शिबिर आयोजित केलं त्यांचे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप असे आभार मानतो। असे त्यांच्या हातून चांगले काम होत राहावं अशी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर अतुलदादा शंकरराव मते हे नेहमीच लोकहिताचे काम करत असल्याने यापुढेही असेच लोकहिताचे काम करतील असा विश्वास हेमंत कांबळे सर यांनी व्यक्त केलाय। आज पंचक या ठिकाणी अतुलजी मते ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये असं मोठं नाव आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ते पूर्ण नाशिक असेल, आडगाव परिसर असेल, जेल रोड असेल या परिसरामध्ये सामाजिक कार्य करत असतात, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज या ठिकाणी डोळे तपासण्याचं शिबिर ज्याच्यामध्ये ज्यांचे नर्ते केकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। त्याचबरोबर त्यांना आमचे पंचकमधले रहिवासी आदरणीय नंदकिशोर बोराडे असतील, त्याचबरोबर आमचे बोराडे दादा असतील यांचं देखील या ठिकाणी त्यांना मोलाचं सहकार्य लाभलं, आणि या माध्यमातून त्यांनी हे जे शिबिराचं आयोजन केलं हे शिबिराचं खूप असा स्तुत्य असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजन केलं। जवळजवळ सकाळपासून 9:30 पासून आपण बघतो या ठिकाणी जवळजवळ 125 ते 150 महिलांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या डोळे महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन आपले डोळे तपासणी करून घेतली आहे आणि त्याच्या निवारणासाठी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तर मी अतुलजी मते असतील त्यांच्याबरोबर त्यांची सर्व टीम असेल मी त्यांना या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो, आणि त्याचबरोबर या शिबिराचं त्यांनी आयोजन केलं अशाच चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून
येणाऱ्या काळामध्ये पण त्यांनी उपक्रम राबवावे, जेणेकरून जनसामान्य लोक आज एवढ्या महागाईच्या काळामध्ये ते लोक ह्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाही पैसे नसल्यामुळे, पण त्यांच्या माध्यमातून या गोष्टी घडत आहेत, मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आहेत, धन्यवाद। त्याचबरोबर तब्बल 8 दिवस या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनीच या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अतुलदादा मते यांनी केले। आज दशक पंचक या ठिकाणी नाशिक पूर्व मतदारसंघाचा एक अविभाज्य भाग दशक आणि पंचक गाव व जेलोड परिसर या ठिकाणी दशक पंचक विविध कार्यकारी सोसायटीच्या हॉलमध्ये या ठिकाणी हे नेत्र तपासणी शिबिर आज आयोजित केलं आहे। गेल्या 8-10 दिवसांपासून नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी हे शिबिरं आयोजित केली जात आहेत व हे शिबिरं आयोजित करून स्थानिक नागरिकांपर्यंत मोफत नेत्र तपासणी असेल, मोफत चष्मे वाटप असेल आणि जे कोणी वृद्ध व्यक्ती असेल त्यांना मोतीबिंदूची अडचण आहे किंवा त्रास आहे त्याचं मोफत ऑपरेशनची सुविधा या ठिकाणी केकान हॉस्पिटल आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर पुढील काही दिवसांमध्ये सुद्धा इथं आजूबाजूच्या परिसरामध्ये हे शिबिरं राबवण्याचा आमचा मानस आहे। अजून पुढचे 4 ते 5 दिवस हे शिबिर याच प्रकारे असणार आहे। आज दशक पंचक या ठिकाणी दिनांक 26 जून आज रोजी या ठिकाणी दशक पंचकला हे शिबिर राबवण्यात आलं आणि येथील समस्त सर्व नागरिकांनी दशक पंचक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ यांनी उपस्थिती लावली व सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, याच्याबद्दल खऱ्या अर्थाने मी त्या सर्व सोसायटी संचालकांचे आभार मानतो आणि आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि सर्वांनी इथं जी साथ दिली, सर्व नागरिक तपासणीसाठी आले यांचे देखील मी सोसायटीच्या वतीने आभार मानतो। स्वतःचा सार्थ न साधता अतुलदादा मते हे लोकहिताचे काम करत असल्याने नागरिकांनी त्यांना पुरेपूर पाठिंबा दर्शवला असून समाधान व्यक्त केले। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।